सोबत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आता फडशा पडायला सूर्यावर चुंकण्यासारखं आहे. अमित शहांचं नेतृत्व आज त्या ठिकाणी देशानं स्वीकारलेलं आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय या देशानं पाहिलेले आहेत. धारा 370 कलम असो, जे जे त्या ठिकाणी धाडसाचे निर्णय घ्यायचे होते तो धाडसी गृहमंत्री म्हणून अमित भाईंची ओळख आहे. आणि त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू शकतात, परंतु उद्धव ठाकरेंना तोंडाची वाफ फक्त घालवायची आहे. त्याच्यामुळे ते आणि संजय राऊत त्या ठिकाणी वाटेल ते बरळत असतात, त्यातलाच तो प्रकार आहे. मी काही जुन्या मित्रांना विसरत नाही, मला वाटतं दसरा मेळाव्यात टोमणे द्वेष मत्सर यांनीच ओतप्रेत अशा प्रकारे भरलेलं त्यांचं भाषण असेल. आणि त्यामुळे तुम्ही विसरणार नाही तर आम्ही तुम्हाला विसरत नाहीत. आमच्याही जुन्या त्या ठिकाणची दुःख जखमा आहेतच ना, आणि तुम्ही जसं विसरत नाही तसं आम्ही विसरत नाही. आणि मग येणाऱ्या काळामध्ये कोण कोणाचा फडशा पाडतं, कोण कोणाच्या लक्षात आहे हे त्या ठिकाणी निवडणुकीतच उत्तर मिळेल आणि मला पूर्ण विश्वास आहे. लोकसभेत थोडंफार त्या ठिकाणी संविधान असेल वेगवेगळ्या विषयांवर लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला गेला, परंतु आता 2 वर्षाच्या कालावधीमध्ये शिंदेसाहेब फडणवीससाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदललं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीच्या मागे प्रचंड जनाधार उभा राहील अशा प्रकारचा विश्वास आमच्या मनामध्ये आहे, तसं महाराष्ट्रात फिरत असताना चित्र दिसून येतं. सर, मुंबई बँकेला जो गोरेगावमधील भूखंड दिला होता तो देण्याचा निर्णय शासनाने रद्द केला होता. जमीन देण्यास ठाकरे गटानेही विरोध केला होता. प्रवीण दरेकर भारतीय जनता पार्टीचे त्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत, म्हणून भूखंड दिला भूखंड काढला याच्या बातम्या होत आहेत. ही एक प्रक्रिया असते. त्या ठिकाणी भूखंड दिला होता, परंतु त्या ठिकाणी खूप अडचणी त्या भूखंड देण्याच्या प्रक्रियेत होत्या, म्हणून मुंबई बँकेला सरकारनं सहकार भवनसाठी भूखंड प्रतीक्षानगरला म्हाडाचा दिला. आणि मग एका संस्थेला 2 भूखंड देणं उचित नाही, आणि त्यामुळं न्यायिक प्रक्रिया करून पूर्ण प्रक्रिया करून सहकार भवनला म्हाडाचा भूखंड दिला असल्या कारणानं हा भूखंड त्या ठिकाणी रद्द करणं हे अगदी कायदेशीर बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय बातमी आहे, त्याच्यामध्ये फक्त रद्द झाला हीच आज बातमी होते, दिल्याची पण बातमी आणि रद्द झाल्याची पण बातमी. कारण तिथे मी अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली ती बँक काम करते, म्हणून पोटशिळा आमच्या मित्रमंडळीनं आहे. सर, मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा आज धमकीचा फोन आलेला आहे. 29 सप्टेंबरला फोन आणि मेसेजमधून धमकी दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. मला वाटतं याची पोलीस दखल घेतील, योग्य ती दखल घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई करावी. अशा प्रकारचे हल्ली फोनवरून खोट्या फोनवरून अज्ञात नावानं फोन करण्याचे प्रकार वाढलेत, आणि भुजबळांसारख्या एका नेत्यावर जर अशा प्रकारे कोणी फोन देऊन धमकी दिली असेल तर त्याची सखोल चौकशी होऊन कारवाई होईल. भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे शिवसेनेतून लढणार अशी एक चर्चा आहे, यावर बोलताना उदय सामंत म्हणाले त्यांच्या पाठीशी शिवसेनेची संपूर्ण ताकद लावू. अजून यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही, परंतु आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. त्याच्यामुळे भाजपचा उमेदवार असेल, शिवसेनेचा उमेदवार असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल, जिथे महायुतीचा उमेदवार असेल जो कोण असेल त्यासाठी आम्ही सारेच ताकदीनं कामाला लागू. त्या अर्थानं उदय सामंतांची सुद्धा प्रतिक्रिया आहे की त्यांच्यासाठी आम्ही सारे काम करू. पण निलेश राणे खरंच शिवसेनेतून तिकडून लढवणार आहात का, कारण ते प्रदेश सरचिटणीस आपण भाजपचे नेते आहेत, आपल्याला काय माहिती? अशा प्रकारची चर्चा माझ्या कानावर नाही, परंतु तसं झालं आपल्यासमोर येईलच, आणि तसं झालं तर ते आमचे सहयोगी पक्षच आहेत ना. आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून ताकदीनं सामोरं जातोय, समन्वयातून एकमेकांच्या सामोरं जातोय. त्याच्यामुळे उमेदवार राष्ट्रवादीचा आहे, शिवसेनेचा आहे की आमचा आहे हे न बघता या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी
या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही लढवणार आहोत आणि कुठल्याही पक्षाचा आमच्या महायुतीतला उमेदवार असेल त्याचं एकत्रितपणे ताकदीनं काम आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळे निलेश राणेंचं सुद्धा उद्या पक्षाने उमेदवारी दिल्यावर महायुती म्हणूनच काम होईल. सर, आज बैठक घेतली तुम्ही, काय नक्की निवडणुकीसंदर्भात बैठक? ही आमची निवडणुकीची एक प्रक्रिया असते. आमचा पक्ष लोकशाहीला त्या ठिकाणी मांडणार आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मत त्या ठिकाणी घेणं, चर्चा विनिमय करणं हा आमच्या पक्षाच्या एक प्रक्रियेचा भाग होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.